कोरोना किया दौरा, मार्च 2021 तक काम पूरा होने की जताई संभावना। ठाणे सांसद राजन विचाय ने नेरुल के मरीन टर्मिनल का दौरा किया और सांसद ने कहा कि इस टर्मिनल का काम 2018 में शुरू हुआ था, लेकिन पर्यावरण मंत्रालय की मंजूरी न मिलने के कारण पहले काम रुका रहा और बाद में कोरोना महामारी के कारण काम आगे नहीं बढ़ पाया। अब फिर एक बार काम शुरू हो गया है और उम्मीद है कि मार्च 2021 तक काम पूरा हो जाएगा। उन्होंने कहा कि मुंबई और उसके आसपास के लोगों को जल मार्ग शुरू होने के बाद मुंबई जाने में मात्र 25 मिनट लगेंगे। आने वाले समय में नेरुल से लोग गेटवे ऑफ इंडिया और अलीबाग जा सकेंगे। 2018 साली या प्रोजेक्टचं खऱ्या अर्थाने काम सुरू झालं आणि तुम्ही जर बघितलं असेल या कोविडच्या काळामध्ये 8 महिने हे काम थांबवलं होतं लेबरच्या ह्याच्यामुळे, परंतु आता ते काम जोरात सुरू झालेलं आहे आणि मार्च 2021 हे काम पूर्ण होऊन आज जी मांडवा फेरीची जी त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया टू मांडवा सुरू झाले, ती अशी ट्रँग्युलर मांडवा टू नेरुळ, नेरुळ टू गेटवे ऑफ इंडिया अशी ती सुरू होणार आहे आणि खऱ्या अर्थाने कित्येक नवी मुंबईकर असतील किंवा पनवेलच्या किंवा ठाण्यातल्या लोकांना मुंबईला जाण्यासाठी हा एक 25 मिनटामध्ये आपण मुंबईपर्यंत पोहोचणार आहोत आणि ही सोय त्या निमित्ताने उपलब्ध होईल। ट्रॅफिकची परिस्थिती लक्षात घेता आज खऱ्या अर्थाने हा पर्याय वाहतूक कोंडीतून दूर जाण्यासाठी किंवा लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी किंवा मुंबईवर मुंबईवरनं समजा उरण असेल अलिबागला जायचं असेल किंवा उरणवरनं अलिबागवरनं नेरुळला यायचं असेल, या सर्व ट्रँग्युलर सर्व्हिस या निमित्ताने होणार आहे, जेणेकरून आज तुम्ही जर बघितलं मुंबईला जायचं असेल तर 2-2.5 तास लागतात आणि हे 20 ते 25 मिनटामध्ये आपण मुंबईला पोहोचणार आहोत। अलिबागमध्ये सुद्धा 25 मिनटामध्ये इथून पोहोचणार आहोत आणि ट्रँग्युलर सर्व्हिसचा फायदा सर्व नागरिकांना त्यानिमित्ताने होणार। जेटी आणि एक मरीन टर्मिनल आपण या ठिकाणी बनवतो आहे, हे काम जे आहे एप्रिल 2018 आपण सुरू केली होती आणि त्यावेळेस आपल्याला 24 महिन्यामध्ये हा काम पूर्ण करायचं होतं, पण फॉरेस्ट क्लिअरन्समध्ये 16 महिन्याचा एक विलंब झाला, नंतर कोविड आली त्यामुळे काम थोडा मागे पडलेला आहे। आता ही काम जे आहे ते मार्च 2021 पूर्ण करायची आपली मानस आहे, या ठिकाणी त्याप्रमाणे जे आहे काम जे आहे ते चालू आहे आणि एकदा हे चालू झालं की या ठिकाणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जे आहे त्यांच्याकडे हँडओव्हर होतील आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने याच्या या ठिकाणी फेरी सर्व्हिसेस चालवण्याचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तर आता आम्हाला असं वाटतं की एकदा कम्प्लीट झालं की वॉटर कनेक्टिव्हिटी बिटवीन दिस पार्ट अँड द हिंटरलँड हे दोन्ही चांगल्या प्रमाणे होतील अशी अशा प्रकारची अपेक्षा आहे। तांत्रिकी सगळी क्लिअरन्सेस वगैरे याच्यामध्ये मिळालेलं आहे, आता काम जे आहे ते चालू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे, शेवटच्या टप्प्यात आहे काम। बता दें कि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी ने इस परियोजना को मंजूरी दिलवाई थी और 2020 में यह काम कंप्लीट होना था, किंतु प्रोजेक्ट में आ रही अड़चनों के कारण यह काम कंप्लीट नहीं हो पाया। अब देखना होगा कि क्या मार्च 2021 में काम पूरा होगा या नहीं। स्पेशल डेस्क TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।